नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीच्या शरीरावरील काही खाणाखुणा, त्याच्या सवयी, त्याच्या शरीराची ठेवण यावरून त्या व्यक्तीच्या जीवनातील कितीतरी गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे। समुद्रशास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीराच्या ठेवणीवरून, त्याच्या लकबीवरून त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन आपण सहज ओळखू शकतो। समुद्रशास्त्रामध्ये व्यक्तीचे मुख, हात, पाय, कान, नाक या सर्व अवयवांच्या घडणीवरून त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन कसे असेल याविषयी माहिती दिलेली आहे। शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या लक्षणांबद्दल समुद्रशास्त्रात माहिती दिलेली आहे। तसेच जर व्यक्तीचे तोंड, त्याचे आई वडील, आजी आजोबा, आत्या मामा किंवा इतर कोणी नातेवाईकांशी मिळते जुळते असेल तर त्यावरूनही त्या व्यक्तीबद्दल ज्योतिषात संपूर्ण माहिती मिळते। तसेच व्यक्तीचे चालणे, वागणे, उठणे, बसणे, बोलणे यावरूनही त्या व्यक्तीच्या मानसिक स्थिती व स्वभावांबद्दल आपल्याला माहिती मिळते। प्राचीन काळी साधू संत व विद्वान व्यक्ती कोणत्याही व्यक्तीचे फक्त आचरण पाहून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल हे जाणून घेत असत। व्यक्तीकडे पाहूनच तो चांगला आहे की दुष्ट आहे, लालची आहे की कपटी आहे हे सर्व जाणून घेत असत। क्रूर आहे की दयाळू आहे हे त्याच्या आचरणावरूनच समजून जात असे। शरीरावर काही अशी लक्षणे असतात जी पाहून ती व्यक्ती भविष्यात धनवान असेल की निर्धन हेही लक्षात येऊ शकते। तसेच तो लोकप्रिय होईल की नाव मातीमोल करेल हेही लक्षात येते। म्हणजेच समुद्रशास्त्रानुसार आपण व्यक्तीच्या शरीराच्या विविध अंगांवरून खूप काही जाणून घेऊ शकतो। आजच्या व्हिडिओत आपण आपल्या हाताच्या करंगळीच्या लांबीवरून आपण काय काय जाणून घेऊ शकतो ते पाहणार आहोत। करंगळीच्या लांबीवरून आपण त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल हे सहजच जाणून घेऊ शकतो। त्यातील पहिली गोष्ट, आपली हाताची करंगळी जर मध्यम उंचीची असेल आणि अनामिका बोटाच्या शेवटच्या रेषेपर्यंत येत असेल तर तुम्ही खूप प्रामाणिक आणि भावनिक व्यक्ती आहात। तुम्ही जर कोणाबरोबर प्रेम केले तर तुम्ही त्या व्यक्तीतच संपूर्ण जग बघता, त्या व्यक्तीचा दुरावा तुम्हाला सहन होत नाही, तुम्ही नेहमी त्याच व्यक्तीच्या विचारात मग्न असता, त्यासोबतच तुम्ही खूप चांगले व खरे मित्र आहात। तुम्ही जर कोणाबरोबर मैत्री केली किंवा प्रेम केले तर तुम्ही ते प्रेम किंवा मैत्री खूप चांगल्या प्रकारे सांभाळता, तुम्हाला नेहमी असे वाटते की तुमच्या भावना कोणीही समजून घेत नाही, तुम्हाला असे वाटते की इतरांनी तुमच्याबद्दल असा विचार करावा की तुम्हाला कोणाचीही गरज नाही, परंतु खरेखर तुम्हाला इतरांच्या सहवासाची, साथीची खूप गरज असते। तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तींपासून कधीही दूर राहू शकत नाही, परंतु तुम्ही फक्त तसे दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही त्यांच्याशिवाय सहज राहू शकतात। तसेच तुम्ही खूप कष्टाळू व्यक्ती आहात। तुम्ही जर एकदा एखादी गोष्ट करण्याचे ठरवले तर तुम्ही ते करूनच शांत बसतात। तुम्हाला ठेच लागण्याची खूप भीती वाटते म्हणून तुम्ही प्रत्येक कामात सावधगिरी बाळगतात। तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडला नाही किंवा ती व्यक्ती आवडली नाही तर तुम्ही त्या व्यक्तीला सरळ सरळ तसे सांगत नाही। तुम्हाला कोणाचे मन दुखवलेले आवडत नाही म्हणून तुम्ही कोणाला कोणत्याही गोष्टीत नाही म्हणू शकत नाहीत। तुमचे मन जर कोणी दुखवले तरीही तुम्ही शांतच राहतात। तुम्हाला वादविवाद करणे आवडत नाही। तुम्हाला स्वप्न पाहणे खूप आवडते। तुम्ही बसल्या बसल्याच विचारात गढून जातात आणि स्वप्न रंगवायला सुरुवात करतात। जर एखाद्या व्यक्तीच्या हाताची करंगळी खूप लहान आहे, जी आपल्या अनामिका बोटाच्या शेवटच्या रेषेच्या खाली आहे, ती व्यक्ती खूप मोकळ्या स्वभावाची असते। ज्यांची करंगळी छोटी असते असे व्यक्ती नेहमी स्वतःला खूप बलवान व स्वतंत्र विचारांचे समजतात आणि तसेच तुम्ही असताही। तुम्हाला कपटी व लबाड व्यक्ती अजिबात आवडत नाहीत। त्यासोबतच तुम्ही खूप भावनिक व हळवे असतात। तुम्ही जर कोणाबरोबर एकदा संबंध निर्माण केले तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खूप आकर्षण वाटते। तुम्ही त्या व्यक्तीची साथ कधीच सोडत नाहीत
आणि समोरच्या व्यक्तीने तुमची साथ अचानक सोडून दिली तर तुम्ही हे दुःख पचवू शकत नाहीत। तुम्हाला खोटे, कपटी, लबाड असे व्यक्ती अजिबात आवडत नाहीत। तुम्ही अशा व्यक्तींना आपल्या आसपासही फिरकू देत नाहीत। तुम्ही सहनशील व्यक्ती नसल्यामुळे तुम्हाला खूप लवकर राग येतो। तुम्ही स्वाभिमानी व्यक्ती असून तुम्ही अपमान सहन करू शकत नाहीत। तुमचे मन खूप मोठे असल्याने तुम्ही सर्वांची मदत करतात, त्यात कोण आपले व कोण परके हेही पाहत नाहीत। जर एखादी व्यक्ती विश्वासू असेल तर तुम्ही त्यांची नेहमीच मदत करता। तुम्हाला हसणे बोलणेही खूप आवडते। जेव्हा तुम्ही सर्वजण एकत्रित बसता तेव्हा तुम्ही चेष्टा मस्करीत आणि हसण्या बोलण्यात स्वतःला आनंदी करता। परंतु जर आपल्या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटले तर तुम्हाला खूप लाजिरवाणे वाटते। तुम्ही नवीन व्यक्तींशी लवकर जुळवून घेत नाहीत, त्यावेळी तुम्ही तटस्थ भूमिका ठेवतात। परंतु मित्रमैत्रिणी व कुटुंबामध्ये ज्यावेळी तुम्ही असता त्यावेळी तुम्ही खूप मिळून मिसळून राहतात। तिसरी बाब म्हणजे जर तुमची करंगळी लांब असून अनामिका बोटाच्या वरच्या रेषेच्याही वर असेल तर तुम्ही खूप शांत व समजूतदार व्यक्ती आहात। तुम्ही सहज त्या गोष्टींना विसरतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल। तुम्हाला खूप राग येत नाही आणि तुम्हाला स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवता येते। तुम्ही अपरिचित व्यक्तीसोबत किंवा नवीन जागेवर स्वतःला थोडे डिस्टर्ब समजता। नवीन वातावरण किंवा नवीन गोष्टी समजून घेण्यात तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो। तुम्ही इतरांचे सल्ले ऐकून घेतात आणि त्यांच्या विचारांचा आदरही करतात। तुम्हाला जास्त बोलणे आवडत नसल्याने तुम्ही इतरांना बोलण्याची संधी देता आणि त्यामुळेच इतर व्यक्तीही तुमचा आदर करतात। तुम्हाला खूप गर्विष्ठ व्यक्ती अजिबात आवडत नाहीत। जर एखादी व्यक्ती तुमच्या समोर स्वतःची बढाई करीत असेल किंवा इतरांची निंदा करीत असेल तर तुम्हाला हे अजिबात सहन होत नाही। तुम्ही इतरांची निंदा करू शकत नाहीत म्हणून तुम्ही कोणाच्याही पाठीमागे काहीही बोलत नाहीत। ज्यावेळी एखादी बाब आपल्या आवाक्याबाहेरची आहे, आपल्याला जमणार नाही असे तुम्हाला वाटते, त्या बाबीकडे तुम्ही दुर्लक्ष करतात आणि त्याबद्दल जास्त विचार करून वेळ वाया घालवत नाहीत। तुम्ही खूप साधे भोळे व्यक्ती आहात। तुम्हाला काय हवे आहे हे तुम्हाला चांगलेच माहीत असते। तुम्ही इतरांवर खूप लवकर विश्वास ठेवतात परंतु नंतर त्याबद्दल विचार करून स्वतःच पश्चाताप करीत बसतात। तुम्ही स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करतात। तर मित्रांनो, करंगळीच्या प्रकारांवरून व्यक्तीचे असे स्वभाव गुण आपल्या लक्षात येतात। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।